सर्वत्र पालिकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली जाते. डोंबिवलीतील एका ज्येष्ठ नागरिक नामदेव पाटील यांनी KDMC आणि अधिकाऱ्यांच्या कारभाराचे प्रत्यक्ष पाहणी करून पोलखोल केली आहे. पालिका प्रशासन पावसाच्या तोंडावर नाले सफाईचे काम जोरदार सुरू असल्याचे सांगत असले तरी अद्याप संबंधित ठेकेदार नाल्यापर्यंत पोहोचले नसल्याचेही दिसून आले. यावरून KDMC चा भोंगळ कारभार उघडकीस आलाय. KDMC प्रशासनाने पालिका हद्दीतील 96 नाल्यांची सफाई करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. मात्र पावसाळा सुरू झालेला असताना अद्याप काही मोठ्या नाल्यातील कचरा गाळ काढण्यात आला नसल्याचे उघडकीस आले. त्यामुळे पावसाळ्यात शहरे तुंबण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली. KDMC या नाल्याच्या सफाईसाठी तब्बल 6.5 कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या. मात्र जूनचा अर्धा महिना उलटूनही मोठ्या नाल्यातील कचरा गाळ जैसे थे असल्याचे दिसून आले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाले सफाई केली जाते, पण यावर्षीही तसेच नाले सफाई केली आणि यासाठी महापालिका नागरिकांच्या खर्चातून, नागरिकांना मिळालेल्या पैशातून लाखो रुपये करोडो रुपये खर्च करते आणि ह्या खर्च केलेल्या पैशाचा मोबदला नागरिकांना मिळतो की नाही हे पाहण्यासाठी आज आपण इथे उपलब्ध झालो. आज आपण डोंबिवलीतील अभिनव शाळा आहे, त्या MIDC तील अभिनव शाळेची इथे उभा आणि तिथे हा जो नाला आहे, हा जो आपण नाला बघतोय, ह्या नाल्याच्या ठिकाणी इतका गाळ आहे, प्रचंड गाळ आहे आणि ती गाळ आणि जे कुत्री मांजर शेवटात हा गाळ इतका झालेला आहे आणि जो इलेक्ट्रिकचा पोल आहे तो सुद्धा धोकादायक पोल आहे, तो कधी पडेल हे सांगता येत नाही. आणि हे एवढंच नव्हे तर असे अनेक नाले आहेत, एवढेच नव्हे तर असे अनेक नाले आहेत की आपण ते अर्धवट झालेले आहेत, काम केले नाही, लोकांची दिशाभूल होते. हे ठेकेदार कल्याण म्हणजे महानगरपालिकेचे ठेकेदार फूक लावायचं काम करतात आणि याचा परिणाम नागरिकांना भोगावा लागतो. याच्याकडे लक्ष कोण देणार? नक्कीच महापालिकेचे अधिकारी, आयुक्त का जनता कोण लक्ष देणार? हा एक मोठा सवाल आहे. नागरिकांना जे वेठीस धरलेलं जातं आणि आता एका पहिल्याच पावसाळ्यात अनेक ठिकाणी पावसाचं पाणी जमलं होतं हेही लोकांनी लक्षात घेतलेलं पाहिलेलं आहे, तर आता याला जबाबदार कोण? डोंबिवलीकर ज्येष्ठ नागरिक नामदेव पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना आखो देखा हाल दाखवले. डोंबिवलीचे निवासी आणि औद्योगिक पट्ट्यातील नाले कचरा आणि गाळाने तुडुंब भरलेले आहे. MIDC तील रासायनिक कंपन्यातून निघणारे सांडपाणी वाहून नेणारा नाला पश्चिम डोंबिवलीच्या खाडीला मिळतो. मात्र निवासी विभागातून अभिनव शाळेकडून गांधीनगर मार्गे पश्चिमेकडील कोपर नाल्याला मिळणारा हा नाला कचरा व गाळाने जाम झाला आहे. कावेरी नाला कावेरीच्या नाल्यापासून तर अभिनव शाले शाळा तिथून अभिनव शाळा ते गांधीनगर पुलापर्यंत कुठल्याही प्रकारची सफाई झाली नाही. नाले सफाई योग्य प्रकारे झाली आहे की नाही यासाठी नाले सफाईचे व्हिडिओ शूटिंग करण्याचे आदेश प्रशासनाकडून ठेकेदाराला देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात नाले सफाईचे काम अतिशय संत गतीने सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात अद्यापही ठेकेदार नाल्यापर्यंत पोहोचला नसल्याचा आरोप करत नामदेव पाटील यांनी खळबळ उडून दिली. प्रत्यक्षात या नाल्यात उतरून कचरा गाळ काढणारी यंत्रणाच महापालिकेकडे नसल्याचा आरोप पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केलाय. प्रतिनिधी शरद शहाणे सह आधार न्यूज मुंबई डेस्क.